नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. स्वागत यानंतर आपले विचार मांडण्यासाठी विनंती करतो. आमचे सरकारी नेमकी जगतात आहे ना की आपले विचार प्रकट करावे. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे निरीक्षक श्री हरिसनजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या पक्षाचं आपण तालुक्याचं राजकारण करतो ते व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व कार्यकर्ते आणि महिला मंडळी, आज मेळावा आयोजित केला. मेळाव्याचं आयोजनाचं रूपांतर येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून आणि आज सुप्रियाताई आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. पण हे मार्गदर्शन करण्यासाठी या तालुक्यातून जे सगळे कार्यकर्ते आले ते मनापासून गेले कित्येक वर्ष त्यांच्या पिढ्यानपिढ्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पवारसाहेबांच्या विचारामध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांना सांगितल्यानंतर ज्यावेळेस धावत येतात हेच खरे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर तालुक्यामध्ये कमी आहे का जास्त आहे हे सांगायची काही गरजच पडत नाही. ज्या यशवंतराव चव्हाणांनी बाळासाहेबांची निवड राजकारणामध्ये केली त्यावेळेस त्यांच्या पुस्तकामध्ये लिखित वाचण्यात आलं, कॉलेजच्या जीवनामध्ये बाळासाहेबांना त्यांच्या ज्यावेळेस त्यांची निवड केली आणि यशवंतराव चव्हाणांनी बाळासाहेबांना राजकारणामध्ये घेतलं, बारामती सारख्या दिग्गज ठिकाणी पैशावाल्यांचा महापूर असताना सुद्धा एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आमदारकीची इलेक्शन लढत असताना अतिशय तेजस्वीपणे अत्यंत प्रचंड मताने पवारसाहेबांनी विजय प्रस्थापित केला आणि हे सगळं पाहिल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी काय पवारसाहेबांना आपल्या बरोबर सातत्याने ठेवलं आणि हे करत असताना ज्यावेळेस दिल्लीमध्ये पवारसाहेब आणि यशवंतराव चव्हाणांच्या घरी बसलेले असताना काँग्रेस पक्षाची मीटिंग चालली होती आणि त्या मीटिंग मध्ये देशाचं पंतप्रधान तुम्हाला करायचं तर एक कार्यकर्ता कसा असावा हे पवारसाहेबांच्या लिखाणामध्ये मी वाचलं की त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांना पंतप्रधान करायचं म्हणून रात्री मीटिंग झाली आणि पवारसाहेब लहान असताना सुद्धा एवढ्या मोठ्या लोकांच्या मध्ये उमटून बोलले की आत्ताच्या आत्ता तुम्ही प्रेसला सांगा आणि डिक्लेअर करा की यशवंतराव चव्हाण हे देशाचे पंतप्रधान होतील. तर यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेस सांगितलं की पवारसाहेबांना तुम्ही जरा थांबा लहान आहात आणि पवारसाहेब म्हणजे आता जर थांबला तर उद्याच्या आपल्याला हे पद नसत तर रात्री इंदिरा गांधींना जाऊन सगळ्या नेत्यांनी फुगवलं आणि पहाटे 4 वाजता इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या. पण हे होत असताना पवारसाहेबांची चुलूक कशी असते राजकारणामध्ये, महाराष्ट्राचं राजकारण करत असताना असंख्य वेळा त्यांनी लढा दिला काँग्रेसच्या माध्यमातून, काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमध्ये काम करत असताना सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी पवारसाहेबांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस पुलोत सारखे संस्था आपल्या निवड केली आणि पुलोतची ज्यावेळेस निवड केली त्यावेळेस पुलोत आमदार राहिले होते, आता भरपूर आमदार आहेत. त्या काळात मीडिया नव्हती पण पवारसाहेबांनी पहिली मीटिंग मला आठवतंय अत्यंत लहान होतो शिवाजीभाऊ पंडेंच्या घरी घेडशिवपूरला मीटिंग बोलवली होती, रात्री 2 वाजेपर्यंत मीटिंग चालली. त्या मीटिंग मध्ये साहेबांनी पुलोतची स्थापना केली आणि तिथं फायनल झाल्यानंतर पवारसाहेबांनी ही मूड मांडली आणि ती मूड मांडून परत दिल्लीला दाखवून दिलं की महाराष्ट्राचा नेता कसा असावा. त्यावेळेस महाराष्ट्र सगळं काबीज केलं, बरेच आमदार निवडून आले आणि निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसनी विनंती केली आणि पवारसाहेबांना पक्षामध्ये घेतलं. तेच पवारसाहेब परत राजकारण करत असताना इंदिरा गांधींच्या नंतर, राजीव गांधींच्या नंतर पवारसाहेबांनी औरंगाबादला तो प्रवेश केला होता, त्यानंतर परत अशीच परिस्थिती निर्माण झाली. देशामध्ये चांगल्या पद्धतीचं गुणवत्तेचं काम करायला निघाले की कुठेतरी अडचण करायची आणि पवारसाहेबांना थांबवायचं. त्यानंतर पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करत असताना कधी त्यांनी स्वतःचा विचार केला नाही. पण पुरोच असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं ज्यावेळेस पवारसाहेब ज्या ज्या वेळेस दौऱ्यात निघाले त्यावेळेस लाखोचा जत्था असायचा. पवारसाहेब निवडून आले तर 3-3.5-3 लाख मताने निवडून यायचे
त्याच्या पाठीमागचं कारण की प्रत्येक घरातल्या माणसाची जाण ठेवून त्या माणसाला कशा पद्धतीच्या गोष्टी पुरवता येतील आणि कसा माझा शेतकरी खुश राहील, कशी माझी जनता खुश राहील, हे नुसते बारामती मतदारसंघापुरतं पाहिलं नाही तर संपूर्ण भारतातल्या सगळ्या नागरिकांचा त्यांनी विचार केला. पण आता 2-4 दिवस झालं नाही, 6 महिने झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आज पक्ष सोडून जातात. सोडून जातात त्याला कारण म्हणजे काय पवार साहेबांच्या चुकीमुळे जात नाहीत किंवा ते कतारे पुन्हा असं जात नाहीत. पण या देशामध्ये ज्यावेळेस राजकारणाची पद्धत होती त्यावेळेस इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणीचा प्रकार झाला होता, त्या आणीबाणीचीच पद्धत आज त्यांनी फक्त एका पद्धतीने वापर केली. ईडी आणि सीबीआयच्या चौकशीतून प्रत्येक नेत्याला संध्याकाळी फोन करायचा, काय तुझी उद्याची परिस्थिती आहे, येतोय पक्षात काय करतो सांग आम्हाला, नाहीतर तुला उद्याच्या ईडीच्या चौकशीमध्ये आत मध्ये घालतो. अशा पद्धतीचं बोलत असताना आपल्या चित्रावाद सारखे एक अध्यक्ष, मला त्यांना नावं ठेवायची नाही, जे कुणी गेले त्यांनाही नावं ठेवायची नाही, पण ज्यावेळेस ती महिला ज्यावेळेस स्टेजवरती आपला सत्कार स्वीकारली त्यावेळेस तिच्या डोळ्यामध्ये पाण्याचा झरा वाहत दिसलेला दिसत होता, म्हणजे ती सुखाने गेली नव्हती. तिला सांगितलं की तुझ्या नवऱ्याच्या बद्दल आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल. त्यावेळेस पवार साहेबांना सकाळी गेली आणि 10 मिनिटं साहेबांच्या बंगल्यात बसली, साहेब म्हणजे का बोलणार, तर साहेबांनी सांगितलं अरे तू बोल काय असं तुझ्या विचार मनात असाल. साहेबांनी स्वतः सांगितलं तिला म्हणजे काय येतं ती ढसा ढसा जाण्यास लागली आणि तिने सांगितलं साहेब माझ्या कुटुंबावर गदा यायची वेळ आलेली आहे, तुम्ही मला असं करू नका. त्यावेळेस साहेबांनी सांगितलं तुला जर अडचण असेल तर मी तिथं तुझी सूचना मांडतो, तर तुला जायचंय तू तू जा. पण अशा पद्धतीने जर वाईट पद्धतीने राजकारण करून तुम्ही जर कुठल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अडवत असतात तर दिवा मोठा होतो आणि भडकतो आणि मिसतो. वाजपेयी साहेबांनी राजकारण केलं, सगळ्या पक्षांनी राजकारण केलं, पण कधी इतक्या खालच्या थराचं राजकारण केलं नाही. हे राजकारण मोदींनी केलं. मोदींनी जरा स्वतःच्या मनाला जर विचारलं तर आपण ज्यावेळेस आता हत्याकांड केले त्यावेळेस सगळ्या काँग्रेस मध्ये उठवलं होतं की ह्या दोघांना आतमध्ये टाका आणि त्यांना शासन करा. पण त्या काळामध्ये राजकारणामध्ये गोष्टी घडत असतात. मनमोहन सिंग सारखे आणि शरद चंद्र पवार साहेबांनी त्यांना थोडी साथ दिली म्हणून ते वाचले, नाहीतर त्यावेळेसच ते गेले असते. आज देशाचं नेतृत्व करताना जगामध्ये सगळीकडे फिरायचं आणि मोठ्या गप्पा मारायच्या आणि रात्रीचं जाऊन पवारसाहेबांना मनमोहन सिंगला 4-4 तास गप्पा मारायच्या, देशाच्या अर्थकारणावरती शेतकऱ्यांच्या भूमिकेवरती विचारणा करायची आणि ते झाल्यानंतर त्याची मीडियावरती कुठेही क्लिप द्यायची नाही. अरे बरं असे प्रकार करून तुम्ही करणार काय? आज वयाच्या 81व्या वर्षी सुद्धा पवारसाहेब एवढे मोठे कार्यकर्ते जात असताना सुद्धा त्यांनी कधी विचार केला नाही. अरे तुम्ही जाताय तर जा, पण तुम्हाला आज सांगतो 2 वर्षांनी जेवढे देशावरील भूकबळीची वेळ येईल त्यावेळेस हेच कार्यकर्ते नाही क्रांतीची लाट होऊन या देशातल्या नेत्यांना स्टेजवरती दगडी मारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेस बाबासाहेबांना लोक डोक्यात घेऊन पुन्हा एकदा तुम्ही देशाचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करा अशा पद्धतीच्या सूचना करते. वेळ जरी खराब असली तर वेळ कधी कुणाची राहत नाही. राजकारण हे फक्त खेळायसाठी असतं, पण पवारसाहेबांनी राजकारण कधी खेळायसाठी केलं नाही, तर जनतेच्या हितासाठी केलं. अरे अभिमान आहे आम्हाला सुद्धा भारत पाकिस्तानच्या राजकारणामध्ये तुम्ही काश्मीरचं 370 कलम काढून टाकलं त्याला सगळ्या भारतीयांचा अभिमान आहे. पण याचा अर्थ असा नाही की समाजातील प्रत्येक माणसाला वेटीला धरून त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त करायचं या अशा पद्धतीची दूध खेळाखेळ करू नये. माणसाच्या भावनेमध्ये हात घालायचा आणि जनतेला समोर रणात टाकायचं आणि आपली गोळी वाजवून घ्यायची. आज अशी परिस्थिती आहे, मी मनोहर जोशी परवा दिवशी बोलले की त्यांच्याच पक्षाचे नेते की ज्यांनी कित्येक वर्ष या राजकारण केलं आणि ते मुरली मनोहर जोशी बोलले की या पंतप्रधानाला स्पष्ट बोलणारा कुणीतरी एक ताकदवार निर्माण झाला पाहिजे, त्याशिवाय हे रोखलं जाणार नाही. आज तुम्हाला मजा वाटते पाकिस्तानची घोळ काढायची, बाकीच्या देशांची घोळ काढायची, ज्यावेळेस देशावर वाईट संकट निर्माण होईल ना त्यावेळेस कुणीही विचार करणार नाही. आज मी सासवडच्या बाजारपेठेमध्ये बघतोय गेल्या 5 वर्षांमध्ये बाजारपेठेतली परिस्थिती अवघड आहे. सासवडच्या व्यापाऱ्यांना मी विचारलं काय परिस्थिती आहे, म्हणजे दिवाळीसाठी आम्ही गणपतीसाठी माल भरला
हे माल भरल्यानंतर आम्ही 100 रुपयाचा माल भरल्यानंतर आमचा 20 रुपयाचा सुद्धा माल कापला गेला नाही. बाजारपेठेतलं मार्केट डाऊन झालेलं आहे. कुठल्याही गोष्टीच्या माणसामध्ये वैचारिकता राहिला नाही. शेतकऱ्याला कुठल्या गोष्टी मिळाल्या नाही. आज आपल्याला एक क्लिप बघायला मिळते काही अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस ती क्लिप त्याला काढून टाकलं त्या क्लिप मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की इतक्या अराजकतेच्या बाजूने हे चाललेले की असणाऱ्या सगळ्या शेतीच्या असतील सर्वसामान्य अल्पसंख्यक समाजातील प्रत्येक गोष्टीच्या लोकांच्या योजना बंद करायच्या आणि ह्या बंद करून आपल्याला त्यांना कुठलीच गोष्ट द्यायची नाही अशा पद्धतीचं ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस त्यांनी ती क्लिप व्हायरल केल्यावर त्याला लगेच ताबडतोब काढून टाकलं आणि असं जर नेते असं तर अशा नेत्याच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांना विचार करायला पाहिजे. तर कार्यकर्ता मनाने काम करतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खासदारकीच्या साठी सगळे कार्यकर्ते तुटुंबपणे पळत सुटले कुठलाही कार्यकर्ता कमी पडला नाही आणि हे काम करत असताना ज्यावेळेस व्होटिंग मशीन मध्ये ज्यावेळेस घोटाळा होतो त्यावेळेस कार्यकर्त्यांनी बीबीच्या गटापासून केलेलं काम सुद्धा त्यामध्ये दिसत नाही. त्यांच्या अतिमोदीपणामुळं कुठला नेता निवडून आणायचा आणि कुठला नेता थांबवायचा अशा पद्धतीचा जर ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करत असतील तर कार्यकर्ते किती जरी ताकदीने पळाले तर त्या ईव्हीएम साठी सुद्धा कुणीतरी पळायला पाहिजे. ज्या राज ठाकरेंनी स्वतः भूमिका घेतली की ईव्हीएम मशीन बद्दल गोंधळ टाकायला उभा करायचा आणि ईव्हीएम बंद करायचं त्याला त्यांनी बोलून घेतलं. ईडीच्या मार्फत 8 तास चौकशी केली. ज्यांनी म्हणजे लावले व्हिडिओ ज्यांनी समाजापुढे चांगलं मांडण्याची पद्धत मांडली गेली पण त्याच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला त्यांनी रोखायचा प्रयत्न केला तर का की तुम्हाला 8 टाकू. अरे तुम्हाला 8 टाकू म्हणण्यापेक्षा एक वेळ तुम्हाला सगळ्या जनतेला 8 टाकायची वेळ येईल शेवट तुम्ही दोघंच राहाल. पण याच्या मागे काम करणारा फक्त नुसता मोदी नसून त्याला लागलेली जर खरं घडलं असं तर रिलायन्सवाला अंबानी आणि अदानी ज्यांनी एकदा अजितदादांनी अशोकराव बेकोडे आमदार असताना सभागृहामध्ये त्यांनी स्वतः वक्तव्य केलं होतं की तुम्ही काँग्रेस पक्षाचे असाल बीजेपीचे असाल शिवसेनेचे असाल ज्यावेळेस आपण आमदार म्हणून येतो 5-5 वर्ष काम करतो आणि 5 वर्षामध्ये आपल्या तालुक्यातील एखादी शासकीय कामाची फाईल असेल एखादी शैक्षणिक संस्थेची फाईल असेल तर ती फाईल आपल्याला क्लिअर करायला 3-3, 4-4 वर्ष लागतात. पण रिलायन्स सारख्या उद्योग समूहाची फाईल अवघ्या 6 महिन्यामध्ये कशी क्लिअर होती त्यासाठी समोर बसलेल्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचार करायची वेळ. त्यावेळेस काही नेत्यांना वाटतं आपलं वाक्य कशाला बोला पण नुसत्या रिलायन्स आणि अंबानीच्या अदानीच्या माध्यमातून जर आपल्या देशातल्या सगळ्या संस्कृतीचं वाटोळं होणार असं आणि स्वतःला जगाच्या पातळीवर नंबर 1 करण्यासाठी जर मोदी सारख्या माणसाचा वापर करून त्या भारतातील लोकशाही जर रचण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार असेल तर पहिल्याला अदानी आणि अंबानी सारख्याला आपल्याला पहिल्यांदा बघितलं पाहिजे. कारण हा बाबाला कामच नाही. या योजनेमध्ये कॅम्प्युटरच्या माध्यमातून सगळी माहिती त्याला मिळते. संध्याकाळी विमान झोपतो सकाळी योगा करतो स्क्रीन किती विमानात बसतो त्या त्या देशाला जातो ज्याच्या राज्यात जातो जिल्ह्यात जातो गावामध्ये जातो आयत्या भाषणाच्या पट्टी वाचायच्या आणि लोकांना विस्कळीत करायचं आणि वर्णावश करून फक्त आपला स्वार्थ साधायचा अशा पद्धतीचा जर उद्योग व्यावसायिक असेल तर आज टाटा सारखे असतील मारुती सारखे असतील चांगले चांगले उद्योग का कमी पडायला लागल्या त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे. पण आज मला मनापासून सांगायचंय की कार्यकर्ता हा कणखर राहिल्यानंतर पवारसाहेबांच्या नजरेबंद त्यांनी चुकत नाही. 15 दिवसापूर्वी मी ज्यावेळेस घरी गेलो तर बोलायचं काय बोलायला सुद्धा सुचत नाही फक्त थांबलो भेटलो भेटल्यानंतर साहेब म्हणत्या अहो जगताप आला तुम्ही निघाला का असेल म्हणजे साहेब बोलायचं काय फक्त बघायचं होतं म्हणून आलो तुम्ही बघितलं निघालो म्हणजे काय होत नाही वेळ कधी राहत नाही. तुम्ही धडाडीने काम केल्यानंतर कार्यकर्ता जर कणखर असेल तर आमच्या सारख्यांना कुठेही अडचण निर्माण होऊ शकत नाही असा बोलणारा नेता लागतो आणि नेता हे सगळं करत असताना आज पाहतोय दर दिवसाला एक जात असताना तो माणूस एक शब्द सुद्धा वाईट निघू शकत नाही असा जर नेता आपला असेल तर या नेत्यासाठी आम्ही सर्वजण कार्यकर्ते मनापासून सांगतो की आजची वेळ जरी खराब असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काय असेल बाबासाहेब जो निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेसाठी आम्ही सर्वजण मनापासून काम करू अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल
संयोजकांचा आभार मानतो आणि सांगतो महाराष्ट्र राष्ट्रवादी